छत्रपती शाहू कारखान्याकडून सभासदांना राष्ट्रध्वजाचे मोफत वितरण. कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांना मोफत राष्ट्रध्वजाचे वितरण माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार विठ्ठल कोळेकर, अनिल पाटील अक्कोळे, अनिल नवाळे, राहुल मेसरी यांच्या हस्ते करण्यात आले. गट सर्कल अधिकारी अविनाश मगदुम यांनी स्वागत करून प्रास्ताविकात शाहू कारखान्याच्या चेअरमन सुहासिनी देवी घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे, ज्येष्ठ संचालक माजी मंत्री वीरकुमार पाटील व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांना मोफत राष्ट्रध्वज देण्यात येणार आहे. यावेळी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संचालक माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोगनोळी सर्कलमध्ये येणाऱ्या सर्व गावातील सभासदांना मोफत राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात येणार आहे. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. चेअरमन व संचालक मंडळ यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल सभासदांच्या वतीने मनपूर्वक आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब मानगावे, अनिल समडोळे, दत्ता कुळवमोडे, राजेंद्र माळुमल, प्रभाकर वागळे, भरतेश खोत, संजय खोत, तुकाराम पाटील, गणेश पाटील, विवेक सोळांकुरे, बाळासाहेब मोनाप, महावीर वंदुरे, शांतीनाथ वंदुरे यांच्यासह सभासद, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी प्रसंगी कारखान्याचे चेअरमन चे नेते समरजित सिंग घाटगे आणि बोर्डाने हा निर्णय घेतला की प्रत्येक सभासदाला झेंडा द्यायचा आणि हा स्वातंत्र्य दिन त्या झेंडा फडकून प्रत्येकाने साजरा करायचा आहे. त्याच्यासाठी एका घरामध्ये 5 सभासद असले तर तिथे 1 झेंडा पोचला पाहिजे. त्याची व्यवस्था उद्याच्या येणाऱ्या दिवसात 2 दिवसात ही यंत्रणा चालू केलेली आहे आणि ह्याच्यानं प्रत्येकाला देश स्वातंत्र्य झाला, देशाबद्दल अभिमान वाढणार आहे. त्यासाठी सर्व सभासदांच्या वतीनं सन्माननीय चेअरमन आणि बोर्ड आणि आमचे कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे मी आभार मानतो.